आज जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी समाजाची एल्गार सभा आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये तसे झाल्यास ओबीसी घटकांवर अन्याय होईल या मागणीसाठी अंबडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार परिषद होणार आहे। या सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत। या परिषदेसाठी सिन्नर, येवला, नाशिकसह इतर जिल्ह्यातून पदाधिकारी जोरात येण्याची तयारी करण्यात आली आणि या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील माळी, वंजारी, धनगर यासह 18 पागड जातीतील समाज बांधव सहभागी होणार आहेत, त्यामुळे या परिषदेकडे राज्याचं लक्ष लागून राहिले। तर आज जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी समाजाची ही एल्गार सभा पार पडते। ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये तसं झालं तर ओबीसी घटकांवर अन्याय होईल या मागणीसाठी अंबडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी एल्गार परिषद होते आणि या सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत। संविधानिक अधिकार दिलेले संविधानिक जे संविधानाने जे काही अधिकार दिले त्याचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ओबीसीच्या आम्ही कोणाच्याही विरुद्ध नाही आणि आमच्या हक्काला अबाधित ठेवण्यासाठी आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आजची सभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं। सरकारकडनं काय अपेक्षा आहेत, कारण मंत्री देखील सभेला असणार आहेत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघं पण आहेत, ते मंचावर बोलू। आमच्या लोकांचा काय सूर आहे, अनेक वक्ते त्या ठिकाणी बोलणार आहे, त्या वक्त्यांचं मत लक्षात घेऊन त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करू। पण जरंगे पाटील यांची भूमिका अजूनही तीच आहे, ओबीसीमधनंच त्यांना आरक्षण हवं आहे आणि एक एक मागणी त्यांची वाढत चालली आहे, ती जरंगे पाटलांची भूमिका आहे। आमची भूमिका पण ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावं ही तुमची मागणी आहे, सरकारकडे तुमचे काय अपेक्षा आहेत? उच्च न्यायालयामध्ये जर हा पुन्हा वाद गेला सगळा तर तिथे काय अपेक्षा? दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। हे आरक्षण कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या मर्जीनं मिळालेलं नाही, या 372 जाती ज्या आहेत, जाती नाही समाज, हा 372 जातींचा समाज जो आहे समाजाला घटनेनी अधिकार दिलेला आहे, घटनेनी संरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळं एक स्पष्ट आहे की कोणालाही त्यामध्ये घुसफूस करण्याचा, कोणाच्या आशीर्वादानं मिळाल्यामुळं काढायचं हा विषयच येत नाही। पहिला विषय, दुसरं की कोणाची भूमिका काय आहे ते सरकार बघेल, त्यामध्ये आम्हाला काही बोलायची गरज नाही। सरकार काय त्यांना आश्वासन दिलं आहे, सरकारने काय म्हटलं आहे, सरकार काय देणार आहे, देऊ इच्छित आहे, हे सरकारचं काम आहे, ते आमचं काम आहे।